कि हमारी आंखें वही लोग खोल देते हैं जिन पर हम आंख बंद करके भरोसा करते हैं। ही लड़ाई आपण लढतो आहोत ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतो आहोत। जेव्हा पाऊल टाकायचं असतं तेव्हा पाऊल टाकण्यामागचं कारण माहीत असणं गरजेचं असतं। पिंजरा जरी सोन्याचा असला ना तरी सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटापेक्षा झाडाच्या फांदीवर गाणारा पोपट हा जास्त महत्त्वाचा ठरतो। मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांचा मनापासून आभार मानतो या टॅगलाईनसाठी, कारण ज्योतीनं ज्योत पेटत जाते आणि आसमंत उजळून निघतो। त्यामुळे या शिबिराकडे अनेकांचे डोळे लागलेले आहेत, अनेकांचे कान लागलेले आहेत। ज्यांचे डोळे लागलेले आहेत त्यांचे डोळे नक्की दिपतील आणि ज्यांचे कान लागलेले आहेत त्यांचे कान, कुसुमाग्रजांची स्वातंत्र्य देवतेची विनवणी आहे, त्यातल्या ओळींनी त्यांच्या कानठळ्या बसतील। सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे। वारसा कुणाचा होता लक्षात ठेवा, सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे। काळोखाचे करू न पूजन व्रत घुबडांचे करू नका। या ओळींनी कांठळ्या ज्यांच्या बसणार आहेत असं व्हायला नकोत। जे घडलं प्रत्येकाला खंत आहे त्याची, पण कसं होतं, हे का झालं कसं झालं, अनेक जण खासगीत सांगतात मेहबूब भाई हे का झालं कसं झालं कळलंच नाही गुजराती साहेब, कारण बर्फात हात घातल्यानंतर संवेदना बधीर होतात, जाणीवा बधीर होतात। बर्फात हात घातल्यानंतर हा सर्वसामान्यांचा नियम होता, आता बर्फाचं स्पेलिंग आहे आईस। त्यामुळे नक्की कोणत्या आईसमुळे, ताई आमच्या कायम सांगतात आईसचा नवीन फुल फॉर्म काय, आय फॉर सी फॉर ई फॉर। मी काहीच म्हणालो नाही, तुम्ही म्हणालात, मी फक्त एवढं सांगितलं बर्फानी संवेदना बधीर होतात, त्यामुळे असं का घडलं कशामुळं घडलं हे कुणाला सांगता येत नाही। पर ये दुनिया की कडवी सच्चाई है, ये दुनिया की कडवी सच्चाई है कि हमारी आंखें वही लोग खोल देते हैं। ये दुनिया की कडवी सच्चाई है कि हमारी आंखें वही लोग खोल देते हैं जिन पर हम आंख बंद करके भरोसा करते हैं। पण हे शिबिर आहे लढण्याचं शिबिर आहे, ही रुदाली नाही। का झालं कसं काय झालं हे सांगत बसण्याचं कारण नाही, दोषारोप करण्याचं कारण नाही। कारण भारत आंबेंची एक फार महत्वाची कविता आहे जी अगदी चपकल बसते, रामकृष्ण ही आले गेले त्यांच्या विन जग का ओसच पडले, राहील काय अंतराय मी जाता राहील काय काय, जन पळभर म्हणतील हाय हाय। त्यामुळे ते जनभर जे पळभर हाय हाय म्हणायचं होतं हे म्हणून झालंय, आणि आता लढण्याची तयारी करण्यासाठी कंबर कसण्यासाठी आपण एकत्र झालो। मला परवा एकाने विचारलं हे नेमकं का घडलं कसं घडलं, म्हटलं थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल। इतिहासात जेव्हा आपण डोकावतो, 350 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पूर्ण होत नाही। 350 वर्षांपूर्वीच्या इतिहासात जेव्हा आपण डोकावतो तेव्हा आदिलशाही होती, मुघलशाही होती, निजामशाही होती, भले भले मोठमोठे सरदार होते, पराक्रमी होते, वतनदार होते, तलवारीला प्रत्येकाच्या धार होती, मनगटाच्या प्रत्येकाच्या ताकद होती, पण माना मात्र मुघलशाही समोर आदिलशाही समोर झुकलेल्या होत्या, कारण प्रत्येकाला आपली वतन वाचवायची होती। म्हणून जर तुम्ही शाह्यांमध्ये असलेलं सैन्य बघितलं तर प्रत्येक शाहीकडे असणारं सैन्य हे वतनदारांचं सैन्य होतं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे असणारे निष्ठावान मावळे होते। त्या निष्ठावान मावळ्यांसमोर बोलताना आज ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून पक्षाचे आभार मानतो। यातलंच एक उदाहरण आहे अफजल खानाच्या स्वारीचं। अफजल खान स्वराज्यावर चालून आला, जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला तुळजापूरच्या मंदिराला, अभिजिताबा तुळजापूरच्या मंदिरावर अफजल खानानं आक्रमण केलं, तेव्हा अफजल खानाच्या सैन्यात नाईकजी पांढरे होते, मंबाजी भोसले होते, बाजी घोरपडे होते, एक एक मातब्बर सरदार होते। जेव्हा अफजल खानानं घन उचलला तेव्हा या प्रत्येक सरदाराचं रक्त सळसळत होतं, प्रत्येकाचं मनगट शिवशिवत होतं, प्रत्येकाचा श्वास फुलला होता, पण बोलायची कोणालाच हिंमत झाली नाही, कारण पाठीवर वतनदारीची झूल पांघरली होती।
इतिहास कशी पुनरावृत्ती करतो ते बघा. जेव्हा अफजल खानानं घन उचलला तेव्हा पाठीवर वतनदारीची झूल पांघरली होती, म्हणून एकालाही बोलायची हिंमत झाली नाही. इतिहासाची पुनरावृत्ती बघा. वेदांता फॉक्सकॉन गेला, डायमंड बोर्स गेला, पाणबुडीचा प्रकल्प गेला, महानंदाच्या बाबतीत हीच गोष्ट झाली, कांद्याची निर्यात बंदी झाली, पण महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला मान वर करून केंद्राला विचारण्याची हिंमत झाली नाही. आमच्या ताटातलं का हिसकावून घेताय? कारण वतनदारीची झूल जी पांग ही झूल आपल्याला जनतेपर्यंत न्यावी लागेल. कारण जर लाचारीनं मान झुकवली तर नजरेला नजर देण्याची हिंमत उरत नाही. अनेक जण माध्यमांमधून आपण ऐकतो, कुणीतरी सांगतं हिंदुत्वासाठी, कुणीतरी सांगतं विकासासाठी. प्रत्येकाचं आपापलं वर्जन आहे, प्रत्येकाचा आपापल्या वर्जनाचा आपण आदर करू, पण महाराष्ट्रासमोरचं जे उदाहरण आहे ते महाराष्ट्रातल्या तरुणांनी आधी लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात उभे होते तेव्हा औरंगजेबाच्या मनात होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी जर मांडलिकत्व पत्करलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना दख्खनची सुभेदारी देऊ. हा दख्खनचा जो सुभा होता, हा दख्खनचा सुभा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या 2.5 ते 3 पट होता. कितीतरी पटीनं ऐश्वर संपन्न होता, कितीतरी पटीनं आकारानं मोठा होता. संघर्षाची गरज नव्हती, मुघलांची तलवार मानेवर येणार नव्हती, ऐशो आरामाचं सुखाचं जीवन होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलिकत्व पत्करलं नाही, त्यांनी तत्वांसाठी लढणं पत्करलं, आणि म्हणून आज 350 वर्षानंतर आपण नाव घेतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतो. आणि त्या वाटेनं आपण चाललो आहोत. मॅनेजमेंटमध्ये एक तत्व आहे, स्वॉट अनालिसिस. जेव्हा आपण आपल्या संघटनेचं स्वॉट अनालिसिस करतो, हे थोडं बौद्धिक आहे पण हे गरजेचं आहे. कारण बौद्धिक शिबिरांचा मागता फक्त त्यांनीच घेतला अशी काही गरज नाही, पण स्वॉट अनालिसिस ज्यावेळी आपण करतो तेव्हा स्वॉटचा अर्थ आधी सांगतो. एस म्हणजे स्ट्रेंथ, आपली ताकद ओळखा. डब्ल्यू स्टँड फॉर वीकनेस, आपली कमकुवत बाजू ओळखा. ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी, पहिला टी म्हणजे थ्रेट आणि शेवटचा टी म्हणजे टार्गेट. आता याच्यातली जर आपली स्ट्रेंथ बघितली तर आपली स्ट्रेंथ ही आहे की देशात 55 वर्ष मान्य असलेला ब्रँड, देशात 55 वर्ष ज्या माणसाच्या शब्दावर, ज्या माणसाच्या कर्तृत्वावर प्रत्येकानं पसंतीची मोहर उमटवली, त्या आदरणीय पवार साहेब आपल्या बरोबर आहेत, ही सगळ्यात मोठी ताकद आहे. पवार साहेबांच्या एकूण कार्यकर्तृत्वाविषयी अनेकांनी सांगितले, आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे, पण याबरोबरची दुसरी ताकद फार महत्वाची आहे. ही दुसरी स्ट्रेंथ आहे, ती म्हणजे ही लढाई आपण जे लढतो आहोत ती लढाई आपण तत्वांसाठी लढतो आहोत. ही लढाई आपण लढतो आहोत ती महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढतो आहोत. ही लढाई आपण लढतो आहोत ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतो आहोत. जेव्हा पाऊल टाकायचं असतं तेव्हा पाऊल टाकण्यामागचं कारण माहीत असणं गरजेचं असतं. आणि तुमच्या प्रत्येकामध्ये ही मोठी ताकद आहे की आपण लढाई का लढतो आहोत याचं तुमच्या प्रत्येकाकडे कारण आहे. दुसरे तर वीकनेस. वीकनेसमध्ये अनेक कार्यकर्ते खासगीत सांगतील, हो आपली यंत्रणा कमी आहे. काही कार्यकर्ते सांगतील आपली आर्थिक क्षमता कमी आहे. पण स्वॉट अनालिसिसमध्ये वीकनेसला आपली स्ट्रेंथ बनवायचं असतं. जर तुम्हाला वाटत असेल हो आपली आर्थिक क्षमता कमी आहे तर त्यावेळी स्वतःला सांगा, हो माझी आर्थिक क्षमता कमी आहे, याचाच नाण्याची दुसरी बाजू, मला इन्कम टॅक्स CBI NED ला घाबरायची गरज नाहीये. जेव्हा तुम्हाला वाटतं माझी यंत्रणा कमी आहे, या नाण्याची दुसरी बाजू, मला जे काही बोलायचंय ते मी ठामपणे स्वतंत्रपणे बोलू शकतो. आज देशाच्या संसदेत भारतीय जनता पक्षाचे 303 खासदार आहेत. या 303 खासदारांना 100% घेतलेले निर्णय मान्य असतील असं तुम्हाला वाटतं का? फौजे मॅम, वंदनाताई इथं बसलेल्या आहेत, खासगीत खासदार आपल्याशी काय बोलतात हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण खासगीत जे वाटतं ते सार्वजनिक बोलण्याचं स्वातंत्र्य नसणं ही त्यांच्याकडे यंत्रणा जरी मोठी दिसत असली तरी ती यंत्रणा स्वतंत्र नाही, पण तुम्ही मात्र पूर्णपणे स्वतंत्र आहात. त्यामुळे जरी यंत्रणा कमी वाटत असली तरी स्वतंत्र यंत्रणा ही कैक पटीनं मोठ्या असलेल्या यंत्रणेच्या ताकदीची असते.
तिसरी गोष्ट अपॉर्च्युनिटी. काल जयंत पाटील साहेबांनी सांगितलं, मागच्या रांगेत बसलेले अनेक जण पुढच्या रांगेत आले. जयंत पाटील साहेब आमच्या भाषेत सोपं सांगतो, पालखी वाहणाऱ्यांना आता पालखीत बसण्याची संधी चालून आली आणि आता आम्ही सोडणार नाही. त्यामुळे पालखी वाहणाऱ्यांना पालखीत बसण्याची जी संधी येते, वर्षानुवर्ष जातात, टाचा घासल्या जातात, चपला घासल्या जातात, पण ही संधी मिळत नाही. आता या संधीचं सोनं करणं तुमच्या प्रत्येकाच्या हातात आहे. नंतर येते थ्रेट, धोका काय? पराभव तर आपला होत नसतोय, कोणी काही बी बोलू दे, मार्जिन थोडंफार कमी होईल. व्यक्तिगत नाही, पक्षाचं बोलतोय, व्यक्तिगत नंतर येतो. मार्जिन थोडंफार कमी होईल असं जर वाटत असेल, ज्याच्या मनात भीती येईल त्यांनी फक्त एक स्वतःला सांगावं, पिंजऱ्यातल्या पोपटाकडे जाऊन जर बघितलं तर पिंजरा जरी सोन्याचा असला ना, तरी सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटापेक्षा झाडाच्या फांदीवर गाणारा पोपट हा जास्त महत्वाचा ठरतो. आणि शेवटी राहतं ते टार्गेट. हे टार्गेट जे, हे टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय नाही, हे टार्गेट व्यक्तिगत उमेदवाराचा विजय नाही, हे टार्गेट महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, हे टार्गेट महाराष्ट्राची अस्मिता आहे. कारण गेली वर्ष दोन वर्ष तुम्ही बघत असाल, कुठल्याही निर्णयाविषयी महाराष्ट्र सरकार कधी बोलत नाही. मगाशी आमचा राहुल बहिरट पोटतिडकीने इथं बोलत होता, एक शेतकऱ्याचं पोरग एवढ्या पोटतिडकीने शकतं, तर या शेतकऱ्याची व्यथा माझ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माझ्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री का पोटतिडकीने दिल्लीला सांगू शकत नाहीत, हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. आणि म्हणून ही लढाई कुणाची वैयक्तिक नाही, ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची.